नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चार असे फायदे जाणून घेणार आहोत जे त्यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर घेता येणार आहेत आणि या फायद्यांमुळे त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचणही येणार नाहीये कारण की आज मी तुम्हाला जे काही चार फायदे सांगणार आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच आर्थिक फायदा होणार आहे तर असे कोणते चार फायदे आहेत जे ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या साठ वर्षानंतर घेता येणार आहेत आणि यामुळे त्यांची आर्थिक अडचण सुद्धा दूर होणार आहे तर याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला जो फायदा आहे तो आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात भूमिका निभावत आहेत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही एक अशीच ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता पंधराशे रुपये दरमहा पेन्शन दिले जाते सुरुवातीला या योजनेअंतर्गत दरमहा सहाशे रुपये दिले जात होते त्यानंतर या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली होती आणि दरमहा हजार रुपये पेन्शन दिली जात होती आता पुन्हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीसमध्ये या योजनेच्या अनुदानात नुकतीच वाढ करण्यात आली आहे आणि आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जात आहे ही योजना दोन हजार सातमध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन व विधवा पेन्शन तसेच अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ हा पासष्ट वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घेता येतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक रुपया सुद्धा भरण्याची गरज नाही शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक विधवा महिला तसेच दिव्यांग व्यक्ती लाभ घेऊ शकतात तर आता या योजनेचा लाभ कसा घ्यावा असा अनेकांचा प्रश्न असेल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज व कागदपत्रे द्यावी लागतात त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून हे कागदपत्रे एका मीटिंगामध्ये तपासली जातात आणि सर्व काही बरोबर असल्यास तुमच्या पेन्शन प्रकरणाला मंजुरी दिली जाते त्यानंतर तुम्हाला दरमहा या योजनेअंतर्गत पेन्शन सुरू होत असते अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षानंतर घेता येणारा दुसरा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे सिनियर सिटिझन कार्ड मित्रांनो जर तुम्ही वृद्ध असाल किंवा तुमच्या घरात कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर ज्येष्ठ नागरिक कार्ड या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे हे खूप महत्वाचे आहे कारण की ज्येष्ठ नागरिक कार्डचे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल या कार्डचे अनेक महत्वाचे फायदे आहेत ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजेच काय तर थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिकांना सहकारी विभागातून सार्वजनिक कंपनी तसेच खाजगी किंवा व्यवस्थापनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती व सेवा तसेच प्राधान्य सेवा ॲडमिशन व प्रवेश सुलभ तसेच सोपा करण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो ज्येष्ठ नागरिक कार्डमुळे तुमच्या प्रवासात मोठी बचत करता येते तुम्हाला रेल्वे भाड्यात तीस टक्के सवलत आणि महाराष्ट्र राज्य परिवहन बस भाड्यात अविश्वसनीय म्हणजेच पन्नास टक्के सूट मिळते तसेच सरकारी रुग्णालये आणि दवाखाने इथे मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा मिळते तसेच काही खाजगी सुद्धा वैद्यकीय सेवेवर सवलती ह्या मिळत असतात त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर सवलतीचा आनंद घेता येतो आयकरमध्ये काही प्रमाणात सूट मिळते घर बांधण्यासाठी मदत इत्यादी प्रकारचे सुविधा ज्येष्ठ नागरिक कार्डवर मिळत असतात तर मित्रांनो जर तुमचे वय हे साठ वर्षापेक्षा जास्त असेल आणि अजूनही तुम्ही हे कार्ड काढले नसेल तर हे कार्ड लगेच काढून घ्या हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जावे लागेल हे कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहज बनवू शकतात आणि या कार्डवर मिळणारे फायदे घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षानंतर घेता येणारा तिसरा फायदा म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना मित्रांनो प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे ज्यामध्ये साठ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना सरकारकडून पेन्शन मिळते ही योजना केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे ही योजना दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आली होती वृद्ध व्यक्तींना पेन्शनची रक्कम एकर कमी स्वरूपात दिली जावी या उद्देशाने सरकारकडून प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरू करण्यात आली आहे यामुळे वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी होऊ शकतात ही योजना एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक योजना आहे या योजनेत पंधरा लाखांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मासिक पेन्शन दिली जात आहे या योजनेअंतर्गत प्रीमियमची रक्कम भरण्यासाठी विविध पर्यायांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जसे की दरमहा दर तीन महिने दर सहा महिने किंवा प्रतिवर्ष इत्यादी प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार प्रीमियम निवडू शकतात परंतु एकदा निवडलेला प्रीमियमचा पर्याय नंतर बदलता येत नाही त्यामुळे पर्याय विचारपूर्वक निवडावा लागतो तसेच या योजनेत तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना कर्ज मिळण्याची सुविधासुद्धा आहे या योजनेसाठी सरकारने दहा वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे ज्येष्ठ नागरिकांना दहा वर्षासाठी आठ टक्के दराने व्याज दिले जाते शिवाय जर व्यक्तीने त्यांच्या सोयीनुसार वर्षाची पेन्शन निवडली असेल तर त्याला आठ पॉईंट तीन टक्क्याने व्याजदर दिले जाते तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज हा करू शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री वय वंदना योजना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायद्याची अशी योजना आहे जे ते साठ वर्षानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षानंतर घेता येणारा चौथा फायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना मित्रांनो ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना वयाच्या साठ वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे तसेच या योजनेमध्ये निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात ही योजना भारत सरकारकडून राबवली जात आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक कमीत कमी हजार रुपये गुंतवू शकतात आणि जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये गुंतवू शकतात कुठल्याही इतर योजनेच्या मानाने अधिक व्याज या योजनेअंतर्गत मिळते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपल्या गुंतवणुकीवर आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळते अगदी सुरक्षित आणि अविश्वसनीय अशी ही योजना आहे एफ डी आणि सेव्हिंग अकाउंटच्या मानाने या योजनेत अधिक परतावा मिळतो तसेच एक पॉईंट पाच लाखापर्यंत टॅक्समध्ये लाभ मिळतो या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्टात खाते उघडून ही योजना सुरू करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत उघडलेले खाते तुम्ही देशभरात कुठेही ट्रान्स्फर करू शकतात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर तीन महिन्यांनी व्याज मिळते या योजनेची अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये दे भेट देऊ शकतात आणि या योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे चार फायदे आहेत हे ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षानंतर घेता येणार आहेत आणि यातून त्यांना निश्चितच आर्थिक फायदा सुद्धा मिळतो तसेच त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण सुद्धा या योजनांमुळे येत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी या चारही योजनांचा लाभ हा निश्चित घेतला पाहिजे तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार